भंडारा जिल्ह्यात बालसंगोपन समितीचा अजब कारभार सुरू आहे. जे बालक 80% दिव्यांग आहेत अशा बालकांना शासनाच्या नियमानुसार सूट दिली जाते, मात्र भंडारा जिल्ह्यातील बालसंगोपन समिती हिटलरशाही करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आहेत भंडारा शहरातील जाकिया शेख. शेख यांच्याकडे दोन मुलंमुली आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी, पण दोघंही जन्मतः दिव्यांग आहेत. अनेक औषधी उपचार करून देखील त्यांचा आजार बरा झाला नाही. शेवटी आपल्या नशिबी भाग्य लिहिले असेल हे समजून दोन्ही पती पत्नी आपल्या बालकांचा सांभाळ करतात, मात्र बालकांच्या पालनपोषणासाठी बालकल्याण विभागाच्या वतीने आर्थिक मदत दिली जाते अशी माहिती होताच त्यांनी बालकल्याण विभागात अर्ज सादर केला, मात्र काहीही झाले नाही. पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी अर्ज केला. बालकल्याण विभागाच्या वतीने सर्व कागदपत्रे तपासली गेली, घरी येऊन अधिकाऱ्यांनी चौकशी सुद्धा केली. जे सत्यता आहे ते अहवालात मांडण्यात आले, मात्र पुढे मंजुरीकरता समितीच्या गोटात चेंडू गेलं. समितीसमोर संपूर्ण कागदपत्रे असून सुद्धा त्यांनी बालकांना समितीसमोर हजर करायला लावले. ऑटो करून पालक मुलांना घेऊन आले. शासनाच्या नियमात नसताना नाहक त्रास देण्याचं काम समितीने केलं आहे. शासनाच्या योजनेला पात्र असून देखील लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे. हे एकटे शेख कुटुंबच नाही तर जिल्ह्यात अनेक बालक या लाभापासून वंचित असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. मेरे दो बच्चे है, उनकी कंडीशन ऐसा है की सोए रहते है, सब में कुछ करना पड़ता है पूरा काम, और उसके पप्पा भी करते है उसका मेरे साथ सपोर्ट. मैंने बाल समुक्ति का फॉर्म भरी थी तो वहाँ पे बुलाए थे हमको. हमने वहाँ पे क्या बोलते दिए फार्म, तो उनने क्या किया तो नहीं मालूम. फिर दोबारा और बुलाए हमको, पहले बच्चे को लेके बुलाए थे, फिर बाद में अकेले बुलाए हुए लेके. फिर बोले कि हाँ हो गया ऐसा बोलते, जाओ बोले तुम्हारा पास हो गया, जाओ तुम्हारा पास हो गया, ऐसा कर रहे. बहुत देने थी, साल भर से ऐसी कर रही है, नहीं भी नहीं चल रही. सब करना पड़ता है इनका, खाना खिलाना पिलाना सब. नहीं बच्चे को दिखाने लाओ करके बताए, बोले ये बच्चों को लाओ. तो हमने पहले एक को ले गए, दूसरे दोबारा दूसरे को नहीं ले गए, नहीं एक भी अधिकार नहीं है घर करके. दोनों को बाल समिति का नहीं मिलता, कुछ भी लाभ नहीं मिला अभी तक के. एक खास साल के पहले जो भरे थे तो वो तो क्या बोलते रिजेक्ट क्या हुआ ना. कल्याण समिति चे काम जे है कि एखाद सामाजिक कार्यकर्त्या ने कि त्या वार्डातल्या लोकांनी सांगितलं की बा असं असं अपंगाचे मुलं आहेत, तर त्या समितीचं काम आहे त्या घरी जाऊन चौकशी करणे आणि सरकारच्या निकषाप्रमाणे त्यांना लाभ देणे. परंतु आमच्या भंडारा जिल्ह्यातली जे बाल कल्याण समिती जी आहे ती समिती अरेवारी करते आणि त्या बालकांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेतात, त्यांच्या पाल्यांना ऑफिसमध्ये बोलवून घेतात. ते अपंग स्वतः उभं राहू शकत नाही आणि चालू शकत नाही आणि झोपूनही बरोबर राहू शकत नाही अशा पाल्यांना ते कसे नेऊ शकतात ही जबाबदारी त्या समितीची असते. परंतु समिती टाळाटाळ करते. अशा समितीला बरखास्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. हा सर्व प्रकार आमच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिला. जिल्हाधिकारी महोदयांनी तत्काळ दखल घेत बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार बालकल्याण विभागाच्या वतीने चौकशी करून तसा अहवाल राज्य सरकारला सादर करून समितीवर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बालसंगोपन योजना यामध्ये अनाथ, निराधार, निराश्रित, एक पालक असलेले, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या आपण शासनाच्या वतीने 2250 रुपये प्रति महिना या हिशोबाने आपण समितीच्या मान्यतेनंतर आपण त्यांना लाभ उपलब्ध करून देतो. सर, शासनाच्या नियमानुसार बालकाला समितीचे पुढे हजर करणे किंवा नाही हा समितीचा सर विषय आहे, परंतु सदर बालक हा दिव्यांग असेल आणि त्याचे संबंधित डॉक्युमेंट्स जर त्यांच्या समितीकडे उपलब्ध असतील तर बालकाच्या सर्वोत्तम हिताचा विचार करता बालकाला समितीत अनुपस्थित ठेवण्याची सूट ही समिती देऊ शकते. सर, आपल्याकडून जी आम्हाला माहिती प्राप्त झाली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही संबंधित पालकाच्याकडे एकदा भेट करू आणि सदर अहवाल शासनास सादर करू. सर, सदर समिती ही प्रथम श्री न्यायदंडाधिकारी समिती आहे, याच्यावर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राज्य शासनास आहेत. इथन जे अहवाल पाठवला जाईल त्या अहवालाच्या आधारावर शासन स्तरावरच कारवाई होईल. त्यामुळे बालसंगोपन समितीच्या चौकशीचे आदेश बालकल्याण विभागाने दिले असून या संदर्भात काय कारवाई होते हे आता पाहण्यासारखं असेल.